हेलो हाय। आह ओके, दिस इज़ द फर्स्ट टाइम दैट आई एम गोइंग लाइव ऑन यूट्यूब। फेसबुक लाइव आई हैव डन मेनी टाइम्स, पण पहिल्यांदा मी यूट्यूबवर लाईव जाते आहे। आणि इट्स फ्रॉम द मोस्ट प्रेस्टिजियस टाइम्स म्युझिक लेबल, टाइम्स म्युझिक मराठी। सो अँड एवरीबडी, सगळे सगळे एन्जॉय करतायत मला वाटतं, आय होप सो। क्वारंटाईन आता सगळ्यांना सवयच झाली असेल। पाऊस पडतो आहे सगळीकडे आणि सगळे म्हणजे वातावरण सीझन चेंज झालं आहे। आता अनलॉक वन सुरू होत आहे। सो लेट्स स्टार्ट विद अ बंदिश, मराठी एक मल्हार मधली बंदिश। दादुर मोर पपी हा बोले चम चम चमके बिजोरी, दादुर मोर पपी हा बोले चम चम चमके बिजोरी, दादुर मोर पपी हा चम चम के बिजोरी, आई सजन मोरे अंगन भा घेर घेरा, आई बदरिया कारी घेर घेरा। ओके सो इथे फेसबुक वर स्वप्निल एरंडे म्हणतात हाय ताई। सानिका ठिगळे म्हणते हॅलो। देव परब म्हणतात हाय। गौरी यदवडकर नमस्कार, इट इज ऑल बिकॉज ऑफ यू की आज मी इकडे लाईव्ह येऊ शकले आहे। यू आर ग्रेट, आय एम थँकफुल टू टाइम्स म्युझिक मराठी, कारण ते नेहमी छान छान अल्बम्स सगळ्यांसमोर आणतात आणि सगळ्यांसमोर खूप दर्जेदार, आजच्या काळात जी फार गरजेची गोष्ट आहे, दर्जेदार म्युझिकल, आत्मा जुना म्हणजे आत्मा सोलफुल असूनही आजच्या म्युझिकशी निगडीत असलेली सगळी गाणी ते समोर आणतात टाइम्स म्युझिक मराठी। आणि आय एम हॅपी दॅट आय एम पार्ट ऑफ इट। आणि गौरीने विचारलं आहे मला की व्हॉट आर यू डूइंग ड्यूरिंग दिस लॉकडाऊन। ह्या लॉकडाऊनमध्ये मी सगळं शिकले, म्हणजे झाडू कसा मारावा, पोछा करेक्ट कसा मारावा, आणि माझी वेळापत्रक वगैरे सगळं ठरलेलं आहे। कुकिंग करायला मी शिकले नवीन नवीन पदार्थ, जे रेस्टॉरंटमधून आम्ही आधी ऑर्डर करायचो ते आता मी माझ्या मुलीसाठी घरी बनवते। म्हणजे अक्षरशः मूग डाळ भजी पण मी केली, जी मी नेहमी बाहेरून मागवायचे। आणि असे अनेक पदार्थ आहेत, म्हणजे पावभाजी पण युजली आपण बाहेरून मागवतो, त्यांचा काहीतरी पेटंट मसाला असतो वगैरह। सो तेही छान आता प्रॉपरायटरी जमलेलं आहे आम्हाला। आणि व्हॉट हॅव यू कुक टुडे? आय हॅव कुक पावभाजी टुडे, सो दॅट्स वाय आय रिमेंबर्ड पावभाजी।
लेट्स मूव ऑन टू सॉन्ग्स. आय थिंक मी पाऊस पडल्यावर इनफॅक्ट कालच मला वाटतं जर नॉर्मल लॉकडाऊन नसतं तर वारी सुरू झाली असती. आणि वारी विठ्ठलाची वारी ही खूपच आतुरतेने सगळे वाट पाहत असतात. पण ह्या वर्षी ते जमणार नाही आहे आपल्याला. आणि काय म्हणजे सोशल डिस्टन्सिंग फार महत्त्वाचं आहे ह्या कोविडच्या ह्याच्यात. तर एक गाणं इनफॅक्ट मागच्या वर्षी वारीसाठी रिलीज झालेलं टाइम्स म्युझिक मराठीवर, ज्याच्यात अक्षरशः म्हणजे असं वाटतं की ते आधीपासून पाहिलेलं का, शब्द इतके छान लिहिलेले आहेत अभिजित जोशीने, नाही ज्योती भोंगेने लिहिले ते शब्द. आणि ते शब्द इतके ॲप्ट आहेत आत्ताच्या काळात की आपण जरी वारीत नसू किंवा विठ्ठला पंढरपुरात पोचू नाही शकलो, तरी मनात आपला देव असला, विठ्ठलाची भक्ती असली, तर आपल्याला पंढरी नक्कीच दिसेल. आणि आतासाठी ते फारच गरजेचं आहे. आणि त्या निगडीत गाणं येस हेमंतने ते त्याची फरमाईश केली, देव जाणीवे जाणीला. देव जाणीवे जाणीला, देव जाणीवे जाणीला, आता विठ्ठल पाहिला त्यात झाली पंढरी, ज्ञान जागले अंतरी. देव जाणीवे जाणीला, रोज सत्कर्माची वारी डोळे धरली तुळस, ऐसी सद्गुणांची चैतन्य सांडीला, आता विठ्ठल पाहिला त्यात जाहली पंढरी, ज्ञान जागले अंतरी. देव जाणीवे जाणीला. प्राची पाटील म्हणतात, येस सॉन्ग फ्रॉम दिस ॲल्बम माझे विठ्ठल, ऑल सॉन्ग्स आर ब्युटिफुल. येस, ऑल सॉन्ग्स आर रिअली नाईस. आणि तो खूप छान कलेक्शन आहे, सगळ्यांनी नक्कीच तो ॲल्बम ऐकावा. आणि मला वाटतं गौरीने आणखीन एक प्रश्न विचारलेला की डॉक्टर असूनही गाण्यात कसं पदार्पण माझं झालं. मी खरं सारेगम जिंकले त्यानंतर माझी पूर्ण वाट बदलली. मला डॉक्टरच व्हायचं होतं आणि मी झाले डॉक्टर. माझी आई डॉक्टर आहे. तर अशी माझी वाटचाल करत करत म्हणजे माझ्या MBBSच्या दरम्यानच मी सारेगम जिंकलेले. आणि त्याच दरम्यान मी अनेक टुरिंग पण केलेलं, म्हणजे कल्याणजी आनंदजीसोबत, अनिल मोहलेजींसोबत मी शिकले बरंच लाईट म्युझिक. आणि मग रेकॉर्डिंग सुरू झाल्या, त्या दरम्यान माझं लग्नही झालं. आणि असं एक 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 टप्पे गाठत गाठत एक कंटेस्टंटपासनं ते एका प्लेबॅक सिंगरची वाटचाल होणं, हे मोठं माइलस्टोन असतं कुठल्याही सिंगरच्या आयुष्यात. ते पुरस्कार एका प्लेबॅकसाठी मिळणं, त्यामुळे मी जे माझ्या हाती आली, जी अपॉर्च्युनिटी माझ्या हाती आली, मी ती सगळी घेतली. आणि
नाही कुठल्याही गोष्टीसाठी म्हटलं नाही, कारण आपण एकदा तरी ट्राय केलं पाहिजे जे जी ऑपॉर्च्युनिटी आपल्याकडे येते. जर नाही जमलं तर वी वोंट हॅव एनी रिग्रेट्स. सो दॅट इज माय ओवरऑल मोटो ऑफ लाईफ. त्याच्यावरूनच एक आणि एक गाणं मला गावंसं वाटते, जे परत मीच गायलेलं आहे, आल्बम गुंफणमधलं आहे, कोरडेचं झाले सारे. कारण कोरडेचं झाले सारे, प्रेमाचा ओलावा कोठे, प्रत्येकाला आता क्वारंटाईनमध्ये एकमेकांना भेटू शकत नाही, आपण व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये आहोत. मी माझ्या आईला पण भेटले नाही आहे, त्यामुळे मला ती हुरहुर अशी लागलेली आहे कधी मी तिला भेटणार. पण मी कॅरियर असू शकते, त्यामुळे मी तिला अजूनही एक महिनाभर तरी जरी लॉकडाऊन ओपन झाला असेल तरी तिला भेटणार नाही आहे. आणि आय वूड ॲडवाईज ॲज अ डॉक्टर की सगळ्यांनी आई बाबां जर दूर राहत असतील तर भेटू नये, कारण ते खूप वल्नरेबल एज ग्रुपचे आहेत. आणि त्याच्यासाठी तुम्हाला, तुम्ही हेल्दी आहात, तुम्ही कदाचित त्या कोविड, यू मस्ट बी कॅरिंग दॅट व्हायरस आणि तुम्ही एसिम्प्टोमॅटिक असाल, पण त्यांना तुम्ही त्याची लागण करू शकता. त्यामुळे प्लीज बी अवे. त्यासाठी एक गाणं नक्कीच आहे, हे हा अल्बम आलेला गुंफण, त्याच्यात अनेक आर्टिस्ट्स आहेत. तर माझं हे गाणं अश्विनी रानडे ह्यांनी लिहिलेलं आहे. त्या माझ्याहून जवळजवळ 20 वर्ष मोठ्या आहेत आणि तरी आम्ही मैत्रिणींसारखे बोलतो. त्यामुळे एज डझंट मॅटर, यू हॅव टू, आर्टिस्ट म्हणून आम्ही कलिग्स आहोत. तर त्याच्या दोन ओळी. कोरडीच झाले सारे, प्रेमाचा ओलावा कोठे, थांबले रे सूर माझे, शब्दही झाले मुके. कोरडेच झाले सारे, प्रेमाचा ओलावा कोठे, थांबले रे सूर माझे, शब्दही झाले मुके. कोरडेच झाले सारे, परतीच्या श्रावण धारा पुन्हा आज बरसून गेल्या, रिमझिम त्या पावसाच्या डोई कडा आपण छान काहीतरी बोलूया. म्हणजे आता थोडंसं सॅड नको व्हायला, पण आता तर अनलॉक होतं आहे आपण, त्यामुळे आपण जरा खुश होऊया. आता पहिला टप्पा आपण गाठलेला आहे आणि दुसरा टप्पा अनलॉकचा सुरू झालेला आहे. त्यामुळे जरी आपण अनलॉकमध्ये गेलो तरी प्लीज 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 मास्क वापरा आणि हात धुवत राहा, सॅनिटायझर वापरा. हे दोन रामबाण इलाज आहेत तुमच्याकडे, त्यामुळे प्लीज डू इट. गौरीने मला विचारलेलं की आय थिंक आय मिस्ड द, हां गौरीने मला विचारलं, यू आर अ कंपोजर ऑल्सो? येस, आय एम नॉट अ कंपोजर ॲक्च्युली. मी उत्स्फूर्त गाणी मला अचानक गावीशी वाटतात, शब्द दिसले की, आणि ते कंपोज करून गायला खूप आवडतात. पण हाडाची गायिका आहे मी, कंपोजरहून जास्त.
त्यामुळे मी लकी आहे की फोटोकॉपी चित्रपट जो मी प्रोड्यूस केलेला त्याच्यात मी एक गाणं लिहिलेलं आणि कंपोजही केलेलं. आणि मराठी विश्वकोशासाठी मी एक मराठी डॉक्टर विजया वाड यांनी शब्द लिहिलेले कंपोज केलेले माझी मराठी मराठी म्हणून ते दॅट वॉज माय फर्स्ट कॉम्पोजिशन. आणि मी खूप हॅपी आहे की माझी मातृभाषा माझ्या आईची भाषा माझी मराठी मराठी साठी मला पहिलं माझं कॉम्पोजिशन करायला मिळालं. आणि मला वाटतं आणखीन पण काहीतरी आले आहेत. छान हरविंदर सिंग थँक्यू, उज्ज्वला कोठावडे थँक्यू, लावण्या थँक्यू, हेमंत थँक्यू, खूप छान 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 थँक्यू. माझे हस्बंड पण जॉईन झाले आहेत आणि त्यांनी मला प्रश्न विचारला आहे, दुसऱ्या खोलीतून विचारलेला आहे प्रश्न. व्हॉट डीड यू लॉक इन लॉकडाऊन अँड व्हॉट विल यू अनलॉक इन द अनलॉक पिरियड ॲज अ फिलॉसॉफी ऑफ लाईफ. व्हॉट विल यू, आपले फारच डिफिकल्ट प्रश्न आहे हा, म्हणजे आय एम कन्फ्युज्ड आफ्टर रिडिंग इट. व्हॉट डीड यू लॉक इन लॉकडाऊन, आय लॉक्ड मेनी पीपल, व्हॉट टू डू, आता नाही भेटता येणार त्यांना. अँड व्हॉट विल यू अनलॉक इन द अनलॉक पिरियड, इन अनलॉक पिरियड आय विल अनलॉक प्रॉबब्ली टू एक्सप्लोर इवन न्यूअर फील्ड्स इन लाईफ. इट्स अ डिफिकल्ट क्वेश्चन, सॉरी. गौरी आर यू महाराष्ट्रीयन और अ सिंधी? इट्स अ क्वेश्चन, बिग क्वेश्चन. माय मदर इज अ, माझी आई मराठी आहे आणि माझे बाबा पंजाबी आणि माझे मिस्टर सिंधी आहे. त्यामुळे आणि माझ्या सासूबाई पंजाबी आहेत, त्यामुळे असा सगळी खिचडी आणि अशी सगळी सगळा घोळ आहे. तर त्या निगडीतच ना आम्ही जस्ट बोलता बोलता लक्षात आलं की माझ्या सासूबाई आणि माझे बाबा हे पंजाबी आहेत आणि त्यामुळे मी अनेक भाषांमध्ये गायलेलं आहे. एक फार इंटरेस्टिंग गाणं जे आहे माझ्या बाबांसाठी आणि माझ्या सासूबाईंसाठी, माझ्या सासूबाईंची छान आठवण आहे त्या गाण्यासाठी आणि ते टाईम्स म्युझिकवरच गाणं सॉलिड फेमस आहे, लॅम्बरगिनी म्हणून. आणि लॅम्बरगिनी माझ्या सासूबाई म्हण त्या हरियाणाच्या, त्या म्हणतात की लहान मुलं तिकडे म्हणतात की सानुवी छुट्टा दे दो, झुट्टा म्हणजे एक राऊंड मारून आणा मला जरा, आता मी कंटाळले इकडे. अक्षरशः आपण क्वारंटाईनमध्ये पण असाच विचार करतो, चला गाडी काढून एक राऊंड मारून येऊया, आता अनलॉक झालं तर एक राऊंड मारून तर नक्कीच यायला हवं. सो लॅम्बरगिनी चलाई जाने ओ, लॅम्बरगिनी चलाई जाने ओ, सानू भी झुट्टा दे दो, किथे कल्ले कल्ले जाए जाने ओ, सानू भी झुट्टा दे दो, किथे चले किथे कल्ले कल्ले जाए जांदे ओ. मॉडल टाउन विच मारे गेड़ी, मॉडल टाउन विच मारे गेड़ी, सानू भी झुट्टा दे दो, किथे कल्ले कल्ले जाए जांदे ओ. मॉडल टाउन तिकडचं फारच फेमस आहे, त्यामुळे शी रिमेंबर्ड, शी तिच्या आवाजात खरं तुम्ही ऐकलं पाहिजे, शी सिंग सो वेल. म्हणजे हे मी आत्ताच बसवलं त्यांच्यासाठी. आणि ऑफकोर्स सिंधी, माझे फादर इन लॉ इज अ सिंधी अँड ही इज अमेझिंग रायटर इन सिंधी. म्हणजे ते पोएट्री लिहितात सिंधी युनिव्हर्सिटीमध्ये, सिटीमध्ये सिंधी कला अकॅडमीमध्ये, आणि त्यांच्या टेक्स्टबुकमध्ये, सिंधी टेक्स्टबुकमध्ये अनेक पोएट्रीज आहेत. ते त्यांचं प्रोफेशन वेगळं आहे, आमच्या म्हणजे आमच्या फुल फॅमिलीमध्ये असंच आहे की मल्टिपल गोष्टी आम्ही सगळे करतो. हां, आणि सिंधी रेसिपीवरून मला विचारलं गौरीने की सिंधी रेसिपी सांगू. एकदम सिम्पल रेसिपी आहे सिंधी, कोकी. कोकी इज व्हेरी फेमस सिंधी डिश अँड इट इज व्हेरी सिम्पल टू मेक. आजच मी केलेली आणि कोकी, माझ्या मिस्टरांची फारच फेवरेट आहे ती. युजली सिंधी ब्रेकफास्ट हेवी करतात, तर
आटा घ्यायचा, त्याच्यात जवळजवळ समजा एक वाटी आटा घेतला तर त्याच्यात 1/4 वाटी ऑइल टाकायचं आणि मीठ टाकायचं. आणि दोन प्रकारचे कोकी असतात, एक असते काळी मिरीवाली आणि एक ऑनियनवाली. सो यू पुट द काली मिरी इन नॉन ऑनियन आणि दुसऱ्यात तुम्ही ऑनियन टाकायचा आणि त्याला पाण्यात मिक्स करून ती ना त्याची कन्सिस्टन्सी खूप ऑइली असते आणि ती लाटायला थोडी कठीण असते. त्यामुळे आय ती माझी माझ्या मिस्टरांची फेवरेट आहे. सो दॅट्स आणि मग ती काय लाटून सरळ जसं आपण पराठा करतो तसं त्याला रोस्ट करून टाकायचं. तर सिंधी एक गाणं होऊन जाऊ दे, फेमस सिंधी गाणं आहे. ओ लाल मेरी पत रखियो भला झूले लालन सिंधड़ी दा सेवण दा सखी शाबास कलंदर दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर दमादम मस्त कलंदर अली दम दम दे अंदर. ओ लाल मेरी, ओ लाल मेरी, चार चराग तेरे बर्ण हमेशा, चार चराग तेरे बर्ण हमेशा, पंजवा में बारण आया भला झूले लालन, ओ पंजवा में बारण आया भला झूले लालन, सिंधड़ी दा सेवाण जा सखी शाबास कलंदर, दमा दम मस्त कलंदर अली दम दम दे अंदर, दमा दम मस्त कलंदर अली दा पहला नंबर. ओ लाल मेरी, ओ लाल मेरी. यस. अँड योगिनी मोरे सेज, उज्ज्वला सेज थँक्यू 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 फॉर अप्रिशिएटिंग. भावेश भाटिया थँक्यू. अँड येस, त्यामुळे असे अप्रतिम लोक माझ्या आसपास असल्यामुळे मला गाणं करता येतं आणि मला सगळं करता येतं माझ्या आयुष्यात. मला इनलॉज आणि आई बाबा हे दोघे इतके गोड मिळालेले आहेत आणि हे इतके एनकरेजिंग लोक मिळालेले आहेत, त्याच्यासाठी मला वाटतं मी मागच्या जन्मी काहीतरी खूप पुण्याचं काम केलं असेल की मला इतके छान छान लोक आसपास आहेत माझ्या. आणि व्हेरी व्हेरी ब्लेस्ड. तर पुढचं गाणं जे मी तुम्हाला ऐकवणार आहे ते आहे एक टाइम्स म्युझिकवर कौशिकी चक्रवर्तीचं खूप छान गझल एक रिलीज झालेली. आय एम थँकफुल टू टाइम्स म्युझिक ती की इतकं दर्जेदार तुम्ही म्युझिक रिलीज करत असता. दीपक पंडित यांनी ते स्वरबद्ध केलेलं आहे. ते मी आता जस्ट दोन ओळी ऐकवते. ऐसे तेरा ख्याल, ऐसे तेरा ख्याल, सरे शाम आ गया, ऐसे तेरा ख्याल, सरे शाम आ गया, सब दर्द मुस्कुरा उठे, सब दर्द मुस्कुरा उठे, आराम आ गया, ऐसे
आत्ता जस्ट ऐकलं आणि ते आय जस्ट लव्ड इट, सो आय थॉट लेट मी सिंग इट. अँड हां, समबडी आस्क्ड मी तुम्ही डोंबिवलीत राहता का. भावेश भाटिया थँक्यू. येस, माझं बालपण डोंबिवलीत झालेलं आहे आणि ओ आय थिंक आय बालपण डोंबिवलीत झालं. एकच मिनिट हां, आय जस्ट हां. आणि लग्नानंतर मग मी वाशीत शिफ्ट झाले आणि आता मी पवईकर आहे. सो इट इज लाईक तिथेही खिचडी आहे. अनेक शहरांमध्ये मी गेलेले आहे. महाराष्ट्राचे दुसरे सांस्कृतिक शहर, करेक्ट, महाराष्ट्राचे दुसरे सांस्कृतिक शहर आणि अकॅडमिक शहर हे दोन्ही डोंबिवली आहे. आणि आय एम प्राऊड टू बी अ डोंबिवलीकर, बॉर्न अँड ब्रॉट अप एज अ डोंबिवलीकर. आणि काहीतरी प्रश्न येत आहेत लिटल टेक्नॉलॉजिकली, कारण एकावर लॅपटॉप आणि एकावर हे. उज्ज्वला म्हणते वा गझल रात मे सुन, काहीतरी गझल रात मे रंग लाती है, टुडे आय विल लिसन अगेन. ओके येस. सानिका इज आस्किंग दी तू कोणती रेन सॉन्ग्स गायली आहे. ओ आय चुकून मी काहीतरी डिलीट केलं तिचं, सॉरी आय जस्ट डिड नॉट रीड इट. ओके, उज्ज्वला सेज शी इज ठाणेकर. माय गुरुजी इज ठाणेकर, विभावरी बांधवकरजी ह्या ठाण्याच्या आहेत आणि आय एम ग्रेटफुल त्यांनी मला माझे गुरु तेच हेमंत विचार गुरु आहेत. माझे पहिले गुरु माझे बाबा, ते मला गिटारवर 4 वर्षाच्या वयापासनं गाणी गायला सांगतात आणि शिकवलं त्यांनी. आणि मग विभावरी बांधवकर किराणा घराण्याच्या, त्यांच्याकडून मी क्लासिकल शिकले. आणि अनिल मोहिलेजी यांच्याकडून लाईट म्युझिक शिकले. सो गौरी इज आस्किंग हू आर युअर फेवरेट सिंगर्स. जग जाहीर आहे आणि सगळ्यांचं आवडते आहेत लता मंगेशकर जी, लता दीदी. आणि आय एम लकी की मला एक गाणं त्यांच्यासोबत रेकॉर्ड करायला मिळालं आणि मला त्यांनी आशीर्वाद दिला. मला त्या म्हणाल्या की सुरेल आहे तुझा आवाज. शुभमंगल सावधान म्हणून चित्रपट आलेला, त्याच्यात त्यांनी एक गाणं गायलेलं आणि मी आणि कुणाल गांजावालाचं एक ड्युएट होतं. तर तो अविस्मरणीय क्षण आहे माझ्या आयुष्यातला आणि कुठलंही अवॉर्ड त्यांच्या त्या शब्दांना रिप्लेस करू शकत नाही, इतकं छान आहे. आणि मला वाटतं आपण जाता जाता एक गाणं सादर करते मी आता, कारण बरीचशी फोक गाणी मी गायले ह्याच्यात. तर त्यापैकी एक दिदींचंच गाणं, म्हणजे दिदींचं नाही, अनेक लोकांनी गायलेलं फोक, राजस्थानी फोक गाणं. रंगलियो में आज रंग अंधे तेरे रंग में तन हुआ मन हुआ केसरिया. रंगलियो तन हुआ मन हुआ केसरिया, चांदनी है रात अब तो आ जा पिया. चांदनी है रात अब तो आ जा पिया. केसरिया बाल मामोरे तुम
तुमसे लागने। ओके बाय बाय एवरीबडी, खूप छान वाटलं सगळ्यांना, सगळ्यांशी संवाद साधून, आणि थँक्यू व्हेरी मच। फोटोकॉपीच्या मेमरीज कोणीतरी विचारते शेअर करायला, येस फोटोकॉपी मी प्रोड्यूस केलेली फिल्म होती आहे, आणि अनेक लोक ह्या क्वारंटाईनमध्ये ती फिल्म बघतात, सो अनेक मेमरीज आहेत त्याच्या। प्रोड्युसर म्हणून काम करणं मोठी गोष्ट आहे, सो थँक्यू व्हेरी मच। आय शेअर्ड ऑल माय जर्नी विथ यू अँड सी यू सून समडे, अँड थँक्यू टाईम्स म्युझिक, तुम्ही मला ही अपॉर्च्युनिटी दिली, थँक्यू।